कुलेताई बापू घड़ा मोड़े मामा देशमुख विजय अवतारे बसवराज मुंबड़े प्रवीण भुगे मनोज पांगारकर शिरीष बोराळकर इंद्री सुलतानी एहसास देशमुख राजू शिंदे राजेश मेहता समीर राजूरकर शिवाजी दांडे सुजाता कुलकर्णी माधुरी अधवंत कलिंदर शेंडे योगी राजेंद्र साबळे हर्षवर्धन कराड पंचुसेन नामेदार सगळेच महत्वाचे आहेत त्यामुळे मी सगळ्यांची माफी मागतो आणि सर्व आपले महत्वाचे पदाधिकारी आणि उपस्थित भगिनी आणि बंधूंनो मी आज एवढंच म्हणू शकतो संभाजी मोर्चा इतिहासातला सर्वात अभूतपूर्व मोर्चा असेल तर तो आजचा मोर्चा आहे. एका पत्रकारांनी मला आठवण करून दिली याच रस्त्याने एक मोर्चा घेऊन आपण आलो होतो. आपले नेते माननीय मुंडे साहेब आपल्या सोबत होते. 2013 चा मोर्चा होता आणि त्या मोर्चामध्ये आम्ही संभाजीनगरला सांगितलं होतं की सत्ता परिवर्तन अटळलंय आणि सत्ता परिवर्तन झालं आणि आता पुन्हा संभाजीनगरला मोर्चा निघालाय. आजची लढाई सत्ता परिवर्तनाची नाहीये, सत्ता परिवर्तन तर होणारच आहे. आजची लढाई ही व्यवस्था परिवर्तनाची लढाई आहे. या संभाजीनगरमध्ये सातत्याने शिवसेनेच्या नेतृत्वामध्ये जी भ्रष्टाचारी व्यवस्था उभी राहिली आहे त्या व्यवस्थेला संपवण्याकरता आज हा मोर्चा घेऊन आपण या ठिकाणी निघालोय. हा मोर्चा भारतीय जनता पक्षाचा नाही, हा मोर्चा जनतेचा मोर्चा आहे, जनतेचा आक्रोश आहे. जनतेच्या आक्रोशाला संघटित करण्याचं काम हे भारतीय जनता पक्षाने केलंय. भारतीय जनता पक्ष जनतेचा पक्ष आहे आणि त्यामुळे संभाजीनगरमध्ये पाण्याकरता त्राहिमाम चाललेला आहे. ज्यावेळी संभाजीनगरमध्ये राजाने सांगितलं झालं चुंबे के चुंबे पाणी येतं थेंब थेंब पाण्याकरता संभाजीनगरचा माणूस ज्यावेळेस तरसलेला आहे अशा परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टी शांत बसू शकत नाही. आम्ही संघर्ष छेडलाय आणि मी या सरकारला चेतावणी देतो हा संघर्ष आता तेव्हाच संपेल ज्यावेळी या ठिकाणी संभाजीनगरमध्ये पाणी पोचेल. तोपर्यंत आम्ही तुम्हाला रात्री स्वस्त झोपू देणार नाही. पण बंधू भगिनींनो आमच्या मुख्यमंत्र्यांना जर या ठिकाणी सांगितलं की आमच्याकडे पाणी येत नाही तर ते त्याच्यावर काहीच करायला तयार नाही. त्यांनी जर सांगितलं मी म्हणतो म्हणजे सत्य समजा संभाजीनगर नाव विचारलं पाहिजे. मी म्हणतो संभाजीनगर तर संभाजीनगर समजा. मला आता लक्षात आलं पाणी मागायला गेलं आवश्यकता काय होईल. मी म्हणतो संभाजीनगर, मी म्हणतो तर संभाजीनगर समजा. मी म्हणतो म्हणून बेफिकर समजा. दगडाला सोन्याची नाडी समजा आणि नळातून येणाऱ्या हवेला पाणी समजा. दगडाला सोन्याची नाडी समजा आणि नळातून येणाऱ्या हवेला पाणी समजा अशा प्रकारचं आश्वासन आमचे मुख्यमंत्री देतील. कारण ते म्हणतात ही काळ्या दगडावरची रेखा आहे. बंधू भगिनींनो हर गर्मी में संभाजीनगर की यही कहानी है. हर गर्मी में संभाजीनगर की यही कहानी है. हलक में प्यास है और आंखों में पानी है. हलक में प्यास है और आंखों में पानी है. ऊपर वाले तेरे से कोई गिला नहीं, ऊपर वाले तेरे से कोई गिला नहीं, ये तो नीचे वाले तेरे बंदों की बेईमानी है. या बेईमानांच्या बेईमानीने आज संभाजीनगरला तहान देत ठेवला आणि माझ्या या मोर्चाला परवानगी देताना किती अटी टाकल्या. एवढ्या अटी इकडनं जायचं नाही, इकडे स्टेज करायचं नाही, इकडे हे करायचं नाही.
लोग हम चे शिवसेने से मित्र या जन आक्रोश ऊर्जा से पुष्कर फाड़ दे पुष्कर। अरे तुम्हें पुष्कर फाड़ू शकता पण हा आक्रोश तुम्हें फाड़ू शकत नाही। तुम्हें पुष्कर मिटवू शकता पण हा आक्रोश तुम्हें मिटवू शकत नाही। कारण हा जनतेचा आक्रोश आहे। ज्यावेळी सकाळी उठल्यानंतर नळ उघडल्यावर हवा येते, संध्याकाळी नळ उघडल्यावर हवा येते, सात सात दिवस नळातून केवळ हवा येते, नळ पाण्याकरता की हवे करता समजत नाही। अशा परिस्थितीमध्ये माझी माय मावली ज्यावेळी मनातल्या मनात तुम्हाला शिव्या शाप देते, लक्षात ठेवा ते शिव्या शाप तुम्हाला डुबवल्याशिवाय राहणार नाही, हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो।